या चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रोफेशनलिझमला जास्त महत्व हो दिलं अनेक वेळा अशी परिस्थिती आली की तुमचे वैयक्तिक संबंध किंवा प्रेम किंवा त्या व्यक्तीशी जिवाळा किंवा त्या व्यक्तीसोबत केलेलं काम अशा अनेक गोष्टी असताना तुम्हाला जे वाटलं तेच तुम्ही केलं आणि तुम्ही जर ते केलं नसतं तर धुमधळा काही नाव देखील देता आलं नसतं ते तुमच्या मनात होतं सगळ्यांचा विरोध होता पण तुम्ही ते दिलं त्यानंतर ज्या ज्यावेळी तुम्हाला वाटलं की जुन्या ज्या ज्या लोकांसोबत काम केलं आहे पण आता काम करणं कठीण आहे त्या त्यावेळी नवीन लोकांसोबत काम करताना संबंध कायम ठेवून तुम्ही त्या ठिकाणी मला असं वाटतं ते काम केलं आणि म्हणूनच या सगळ्या तुमच्या वाटचालीमध्ये तुम्ही ज्या दृढतेनं ही वाटचाल करत राहिलात आणि यशाच्या शिखरावर पोचल्यानंतर अपयशही पाहावं लागतं आणि त्या अपयशावर मात करून पुन्हा यशाचं शिखर गाठता येतं हे जे काही तुमच्या या सगळ्या वाटचालीतनं पाहायला मिळतं खरोखर ते अत्यंत इन्स्पायरिंग आहे त्याच्यातनं खूप प्रेरणा मिळते आणि मला असं वाटतं की तर हे केवळ एक आत्मचरित्र नाही आहे तर एखाद्या व्यक्तीच्या जीवनातल्या चढउतारांवर तो कशा प्रकारे मात करू शकतो त्याची दृढ इच्छाशक्ती काय असते या सगळ्या गोष्टी यातनं आपल्याला पाहायला मिळतात इतके वेगवेगळे प्रयोग तुम्ही केले खरं म्हणजे मराठी सिनेमाला सगळ्या नवीन गोष्टी या त्या ठिकाणी तुम्ही दिल्या आणि त्या देत असताना यशस्वी होऊ का नाही होणार याचा कधी विचार तुम्ही केला नाही आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या आणि मला ते वाचतानाही कळलं म्हणजे तर कवट्या महाकाळ आम्हाला माहिती होता पण कवठे महाकाळवरनं कवट्या महाकाळ निघाला हे तुमच्या पुस्तकातनंच आम्हाला त्या ठिकाणी लक्षात आलं एक एक तुमचं जे खाली आम्हाला पाहायला मिळालं काही कॅरेक्टर लागलेले आहेत तात्यावींच वगैरे पण हे सगळे जे काही कॅरेक्टर तुम्ही तयार केले मला असं वाटतं की हो हा जो काही एक कलेचा भाग आहे हा विशेषतः अशा प्रकारचे जे काही सिनेमे मराठीमध्ये आले तर तुमच्यामुळे आले म्हणजे तुम्ही त्याचे खऱ्या अर्थानं एक प्रकारे जनक आहात की ज्यातनं एक वेगळ्या प्रकारचा मराठी सिनेमा हा आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाला आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे हे केवळ आत्मचरित्र नाहीये तर इट्स लाईक सेलिब्रेटिंग अ लाईफ आपण एखादं जे काही आयुष्य असतं ते आयुष्य जेव्हा सेलिब्रेट करतो त्यावेळेस त्या सेलिब्रेशनमध्ये सगळ्यांना कशा प्रकारे आपल्याला मला असं वाटतं समावून घेता येईल आणि ते समावून घेण्याचा एक प्रयत्न म्हणजे हे आत्मचरित्र आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे निश्चितपणे प्रत्येकाने वाचलंच पाहिजे अशा प्रकारचं हे आत्मचरित्र या ठिकाणी झालेलं आहे खूप मला असं वाटतं की सुंदर अशा प्रकारचं हे आत्मचरित्र आहे आणि म्हणून मी महेशजी आपलं तर अभिनंदन करतोच पण या ठिकाणी जोशीजींचे अभिनंदन करतो मेहता पब्लिकेशनचंही करतो आणि निश्चित अनेक वेळा आत्मचरित्र माणूस लिहितो म्हणजे रिटायरमेंटच्या वेळी लिहितो पण तुम्ही रिटायर होऊ शकत नाही त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे त्यामुळे तुम्ही अशाच प्रकारे तुमचं जे काही आता टीव्हीवर काम चाललेलं आहे टेलिव्हिजनवर किंवा वेगवेगळ्या सिरियल्सच्या माध्यमातून मध्ये तुम्ही सेलिब्रिटी जज म्हणून देखील आम्ही तुम्हाला बघितलं आणि ते बघताना देखील खूप मजा यायची तुमचं तुमच्या ज्या रिॲक्शन्स असायच्या त्या देखील अतिशय सुंदर अशा प्रकारच्या रिॲक्शन्स असायच्या तर हे तुमचं कार्य असंच अविरत चालत राहो आणि मला असं वाटतं की या मराठी चित्रपट सृष्टीला किंवा आमच्या नाट्य जगताला किंवा आता सिरियल्सला तुम्ही हे जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे हे कॉन्ट्रीब्युशन मला असं वाटतं अशाच प्रकारे भविष्यात देखील तुम्ही देत राहो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुम्हाला खूप उदंड आयुष्य मिळो अतिशय उत्तम आरोग्य मिळो अशा प्रकारची ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि एक गोष्ट निश्चितपणे म्हटली पाहिजे की अनेक वेळा बालकलाकार म्हणून काम केलेली मंडळी ही नंतर यशस्वी होतातच असं नाहीये पण बालकलाकारापासनं तर एक यशस्वी नायकापर्यंत प्रत्येक ठिकाणी जे यश तुम्ही प्राप्त केलं ते यापुढेही असंच यश हे तुमच्या पाठीशी उभं राहो